मित्रांनो, आपण सुरू करत आहोत एक सिरीज जिचं नाव आहे केदारनाथ ड्रीम सिरीज बाय ट्रॅव्हलर निलेश. याच्यात आपण वेगवेगळ्या प्लेसेसला भेट देणार आहोत आणि ही जी टाईमलाईन दिसते या टाईमलाईननुसार आपला प्रवास राहणार आहे. तर ह्या टाईमलाईनला लक्षात ठेवा आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिल्ली दोन प्लेसेस आपण फिरणार आहोत. त्यातलं एक म्हणजे अग्रसेनची बावडी आणि दुसरं म्हणजे इंडिया गेट. ही जी बावडी आहे या बावडीला मी मागच्या वेळेससुद्धा व्हिजिट केलं होतं. तर मागच्या वेळेस माझा डाटा लूज झाला होता, करप्ट झाला होता, त्यामुळं ही अग्रसेनची बावडी मी तुम्हाला दाखवू शकलो नव्हतो. तर यावेळेस पहिल्यांदा आम्ही इथंच गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या प्लेसेस पाहिल्या जसं की इंडिया गेट. ही जी प्लेस आहे अग्रसेनची बावडी, इथं बरेचसे मूवीजची शूटिंग झाली आहे बॉलिवूडच्या. त्याच्यातलं म्हणजे मेन म्हणजे पी के झाला, नंतर सुलतान झाला, अजून बरेचसे पिक्चर इथं शूट झालेले. आणि ही जी अग्रसेनची बावडी आहे ही न्यू दिल्लीमध्ये येते आणि न्यू दिल्ली स्टेशनपासून खूप कमी अंतरावर ही अग्रसेनची बावडी तुम्हाला मिळेल. ही बावडी फॉरेन टुरिस्टसाठी सुद्धा मेन अट्रॅक्शन आहे का की हिची जी लोकेशन आहे ती मेन न्यू दिल्लीमध्ये आहे. इथे बरेचसे फॉरेन टुरिस्ट गाईडेड टूर म्हणून करतात. या पायरी विहिरीला 105 पायऱ्या आहेत असं म्हणतात की 14व्या शतकात अग्रसेन महाराजांनी ही पायरी विहीर बांधली होती. त्या काळचं हे स्ट्रक्चर आहे आणि इथं आर्किटेक्चरची आवड असणारे स्टुडंट्स किंवा इतिहासाची आवड असणारे स्टुडंट नक्कीच व्हिजिट करू शकतात. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया थ्रू ही हे जे ठिकाण आहे ते संरक्षित केलं जातं आणि इथं मेंटेनन्स आणि सगळं जे काय काम आहे ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया थ्रू केलं जातं. इथे बरीचशी यंग जनरेशनसुद्धा येऊन व्हिजिट करते आणि ही जी अग्रसेनची बावडी आहे त्याला कुठलंही तिकीट किंवा प्रवेश फी नाही आहे. अग्रसेन बावडी झाल्यानंतर आम्ही गेलो इंडिया गेटकडे. तर इंडिया गेट जे हे पहिल्या महायुद्धात झालेल्या जे जवान आहेत ज्यांनी त्यांचं बलिदान दिलं त्या लोकांसाठी बनवलेलं एक वॉर मेमोरियल हे इंडिया गेट आहे. इथं वेगवेगळे अमर ज्योती आहे, त्यानंतर राजपाट आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसची एक मूर्ती आहे आणि बरंचसं काही या ठिकाणी पाहण्यासारखं आहे.